आमचे आदरणीय मंत्री महोदय, माझे सर्व सहकारी अधिकारी जे व्यासपीठावरती आहे आणि ज्या समोर बसलेले आहे, आपणा सर्वांना आज या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। एक छोटासा उपक्रम आपण या ठिकाणी साजरा करत आहोत, हे पॅड केअरचे जे इन्स्टॉलेशन आहे, छोटे छोटे डबे आहे, ते आम्ही प्रत्येक वॉशरूममध्ये ठेवणार आहोत या बिल्डिंगमध्ये आणि समोरच्या बिल्डिंगमध्ये। आपणास अशी विनंती आहे, आपल्याबरोबर जे आपल्या सरकारी सर्व महिला आहेत, त्यांना कृपया याबाबत आपण जास्तीत जास्त माहिती द्यावी। आज दिवसभर हा डबा इथे राहणार आहे, याच्याबरोबर इथे माणसं उपस्थित राहतील जे आपल्याला याची माहिती देतील। आपण हे नीट समजून घ्या, हे टचलेस आहे, फक्त असं म्हणजे वरून हात फिरवलं की डबा आपोआप उघडणार आहे। आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये जे काय आपण टाकणार आहोत फॅट्स, ते सगळे परत प्रोसेस होणार आहे आणि त्याच्यातून प्लास्टिक आणि कापूर जे काही निघेल त्याच्यात जे प्रॉडक्ट्स तयार करतो आपण, ते सुद्धा इथे दाखवण्यात आलेले आहे। तर त्याच्या आपण पुरेपूर माहिती घ्यावी अशी माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे। आजचा आपला दिवस चांगला जावं, आपण भरपूर आनंदाने हा दिवस पूर्ण करावे, आपल्या सहकार्यांबरोबर आपल्या मित्र मैत्रिणीबरोबर आपण गप्पा गोष्टी करून आज चांगल्या पद्धतीने हा दिवस आपण एन्जॉय करावे अशी माझी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा। आणि इनोव्हेशन सोसायटीचा हा जो उपक्रम आहे, अजिंक्य म्हणून जे उपस्थित आहे, याचे स्टार्टअपचे हे इनोव्हेटर आहे, याच्याशी आपण वार्ता करू शकता। आणि अजून काही आपली सूचना असतील, समजा आपल्या काही अजून काही अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला दररोज असं वाटते की कार्यालयाच्या आवरामध्ये आपल्याला त्रास होतो किंवा काही आपल्याला असं काही सूचना करायची असेल, तर इनोव्हेशन सोसायटीचे पदाधिकारी सुद्धा इथे सर्व आहे, आपण त्यांना देखील आपल्या सूचना द्यावी, जेणेकरून भविष्यात आम्हाला पुन्हा एकदा अशा प्रकारचे इनोव्हेशन्स आपल्या सोयी सवलतीसाठी पुढे आणता अशी माझी आपल्याला विनंती आहे। पुन्हा एकदा मी सर्वांनी व्यासपीठ आणि आपण सर्व भगिनींच्या